कॉलेजच्या टाइम पिरियडमध्ये अतिशय जवळ आलेले होते. तसे आम्ही लहानपणापासून सगळेच भावंडे खूप जवळ, मग तो टाइम पिरियड सगळ्यात जास्त चांगला. त्याच्याबरोबर तेव्हा घालवलेला वेळ, ते किस्से अजून देखील हसवतात, रडवतात, पण खूप छान आठवणी आहेत. त्याचबरोबर त्यावेळी निखिल असलेला आणि आत्ता निखिल असलेला खूप फरक आहे. जसजशा जबाबदाऱ्या वाढत गेला तसतसा निखिल खूप बदलत गेला, आणि चांगल्या रीतीने बदलत गेला. अनएक्सपेक्टेड असं काहीतरी होतं की निखिल एवढा बदलेल जबाबदारीच्या वजाने, पण खूप काहीतरी चांगलं त्याने आत्ता स्वतः करून दाखवलेलं आहे, आणि असंच पुढे त्यांना यश मिळवत राहावं. निखिलच्या आयुष्यात इथून पुढे नेहमी आनंद आनंद आणि आनंद राहावा चरित्र राहतो. मी मधून म्हणलं गेलतो तेव्हा अमोल दिवशी येणार म्हणून अमृतातली येणार म्हणून फोन केलता. ती लागला ट्रॅकीवर थाय 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 नसायला, ते वाडा शिकडे वाचलेले मला तिकडे ऐकू येत होत. तिचा जन्म हा माझ्या आयुष्यात म्हणजे एक आनंदाचा क्षण होता, आणि आमच्या मिस्टरांच्या पाठीमागे तो एक माझा आधारस्तंभ म्हणजे बनला. व्यक्ती महत्व त्याला आता लग्न झाल्यानंतर येईल आणि ते तेवढी जबाबदारी पार करून जेव्हा मी पहिल्यांदा तिला बघायला गेलो त्या आमच्या पाहुण्यात लागला, अमोल पाहुण्यात लागला. तर त्यांचे मामा व त्यांचे वडील आसावीचे वडील माझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह होते. बेस्ट ऑफ लक फॉर मी, मला स्वतःला एक बेस्ट ऑफ लक देतो की दोघांची तिला पण मला समजून घेऊनच पुढे जायला लागणार, किंवा एक मॅच्युअर अंडरस्टँडिंग. मम पाउली तव चाहुली प्राणासये सय कान्हुली. था लिखा तू है मेरा
बहता समय एक पल को यही थम